नमस्ते, मी कुंदन राजपूत। या ठिकाणी आपण गोदा काठी आहोत। गोदा पात्रातील काँक्रीटीकरण काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। गोदावरीचे काँक्रीटीकरण काढल्यानंतर तो जो मलबा आहे तो या ठिकाणी तसाच पडून आहे, तो अजून दुसरीकडे हलवण्यात आला नाही। काँक्रीटीकरण काढल्यानंतर 5 पैकी 3 कुंड पुनर्जीवित झाले आहे। त्याचं फिनिशिंगचं काम अजून बाकी आहे। मात्र ते कुंड पुनर्जीवित झाले की नाही हे बघण्यासाठी स्मार्ट सिटीकडून आता एक एजन्सी नेमली जाणार आहे। तिला 1,00,000 रुपये खर्च करून बोअर ट्रायल घेतली जाणार आहे आणि गोदावरीचे कुंड पुनर्जीवित झाले की नाही याचा अंदाज घेतला जाणार आहे। मात्र या सर्व गोष्टींना गोदाप्रेमींनी विरोध केला आहे। त्यांचं म्हणणं आहे की कुंड हे पुनर्जीवित झाले असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत आहे। या ठिकाणी पुढील काम थांबवण्यात आलं आहे, कारण गोदापात्र त्यांना कोरडे करायचे आहे। मात्र पाण्याचा वेग इतका आहे की मोटर लावूनसुद्धा पाणी बाहेर टाकूनसुद्धा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होतं। कुंड पुनर्जीवित झाले हे त्याचं लक्षण आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र स्मार्ट सिटी या ठिकाणी बोअर ट्रायल घेण्यावर अडून बसली आहे। तब्बल 19 वर्षांनंतर गोदावरी नदी पात्राच्या परिसरामध्ये ट्रायल बोअर घेण्याचा घाट नाशिक स्मार्ट सिटीने घातलेला आहे। त्यानिमित्ताने ते नदी पात्रात जिवंत पाण्याचे स्रोत जिवंत आहे का नाही त्याचा शोध घेणार आहे। डी कॉन्क्रिटायझेशन नदी पात्रातलं तळातली कॉन्क्रिटायझेशन काढायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे। कॉन्क्रीट काढल्यानंतर भूगर्भातील नैसर्गिक जलस्रोत हे पुनर्जीवित होत आहे। वास्तविक पाहता जर आपल्याकडे ऑलरेडी कॉन्क्रीट काढल्यानंतर जिवंत पाण्याचे जलस्रोत हे सुस्थितीत असतील तर थर्ड पार्टी एजन्सी जी काही सरकारी असेल त्याच्यामध्ये GHD असेल, CWPRS असेल किंवा नॅशनल जिओ फिजिकल सर्वे ऑफ इंडिया असेल, या संस्थांच्या माध्यमातून वास्तविक सर्वे होणं अपेक्षित असताना ट्रायल बोर सारखा एक हट्टरूपी द्रविडी प्राणायाम करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न या निमित्ताने मी नाशिक स्मार्ट सिटीचे CEO आणि पदाधिकारी यांना विचारू इच्छितो। गोदाप्रेमी देवांग जानी यांनी सांगितलं की कशा पद्धतीने बोअर ट्रायलचा घाट घातला जात आहे, त्यासाठी 1,00,000 रुपये खर्च केले जाणार आहे। मात्र पर्यावरण प्रेमींनी आज आक्षेप नोंदवला आहे या सर्व प्रकरणावर। ते बघता आता तरी स्मार्ट सिटीला जाग येईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे।